मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT स्टेशन लगत DN रोडवर जाणाऱ्या जुन्या पादचारी पुलाचा स्लॅब गुरुवारी रात्री 7:30 अचानक कोसळून 5 जण ठार तर 34 जण जखमी झाले. ऐन वर्दळीच्या वेळेस हा प्रकार घडला. जखमींना तातडीने JJ हॉस्पिटल GT हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या घटनास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत मृताच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखाची मदत करण्यात येईल असे जाहीर केले. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून पुन्हा एकदा जुन्या पुलांचा मुद्दा समोर आला.